मी सामान्य माणूस आहे, मी कोणाच्याही दरवाजामध्ये जाऊन उभा राहिलेलो नाही। माझ्या राजकारणाकरता तो एकनाथ शिंदेच्या दरवाजामध्ये काय भास्कर जाधव जाऊन उभा राहणार? आणि म्हणून पुन्हा एकदा उल्लेख या ठिकाणी करतो की मोहित कंबोज, तुला बोलवणारा आनाजी पंत आणि तू, खास करून मोहित कंबोज, तू जर 100 बाबाची औलाद नसशील तर यातला एक आरोप सिद्ध करून दाखव। मी जाहीरपणे आव्हान देतो की ह्यातला एक तरी आरोप हा मोहित कंबोज सारखा माणूस 100 बापाची पैदास नसेल तर सिद्ध करणार नाही। तो जर 100 बापाची पैदास असेल तर हा आरोप सिद्ध करणार नाही, आणि तो 100 बापाची पैदास नसेल तर त्यांनी ह्यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा, एक तरी। भास्कर जाधव, अगर तू दूसरों के बाप पे जाता है और अगर तू एक बाप की औलाद है तो 2024 में उद्धव ठाकरे का साथ छोड़ना मत। आणि जे देवेंद्र फडणवीसचे फ्रंट मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते मोहित कंबोज यांनी माझ्यावर आरोप केलाय। आरोप तुम्ही पूर्णपणे सांगितला म्हटला तरी आरोप काय आहे की 22 जूनला मी राज्याचे आताचे मुख्यमंत्री, तेव्हा ते मुख्यमंत्री झालेले नव्हते 22 जूनला, एकनाथ शिंदेना त्यांच्या पक्षामध्ये घ्या म्हणून मी विनंत्या केल्या। त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या 40 आमदारांना भास्कर जाधवांनी फोन केले आणि मला घ्यायला सांगितलं। त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की भास्कर जाधव गुवाहाटीला जाऊन तिकीट काढण्याकरता म्हणून तयार होते, तुम्ही मला तुमच्याबरोबर घेतलं नाही तर मी इथून जागा सोडणार नाही, असाही त्यांनी माझ्यावर आरोप केला। अशा पद्धतीचे त्यांनी आरोप केले। त्यांनी असाही आरोप केलाय की भास्कर जाधवनी आम्हाला, म्हणजे एकनाथ शिंदेना निवेदन दिलं त्यांच्या पक्षात घ्या म्हणून। मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी बघितलेली नाही, पण संपूर्ण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतो की ह्यातला एक तरी आरोप हा मोहित कंबोज सारखा खोर माणूस 100 बापाची पैदास नसेल तर सिद्ध करणार नाही। तो जर 100 बापाची पैदास असेल तर हा आरोप सिद्ध करणार नाही, आणि तो 100 बापाची पैदास नसेल तर त्यांनी ह्यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा, एक तरी। आणि देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे। दुसरी गोष्ट स्पष्टपणे सांगून टाकतो की माझ्या आयुष्यामध्ये काही पक्ष सोडण्याची वेळ आली, काही पक्षामध्ये जाण्याची वेळ आली, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये जरूर आहेत, पण आज सांगतो मला गर्व नाही। मी सामान्य माणूस आहे, मी कोणाच्याही दरवाजामध्ये जाऊन उभा राहिलेलो नाही। माझ्या राजकारणाकरता तो एकनाथ शिंदेच्या दरवाजामध्ये काय भास्कर जाधव जाऊन उभा राहणार? आणि म्हणून पुन्हा एकदा उल्लेख या ठिकाणी करतो की मोहित कंबोज, तुला बोलवणारा आनाजी पंत आणि तू, खास करून मोहित कंबोज, तू जर 100 बाबाची औलाद नसशील तर यातला एक आरोप सिद्ध करून दाखव। भास्कर जाधव, अगर तू दूसरों के बाप पे जाता है और अगर तू एक बाप की औलाद है तो 2024 में उद्धव ठाकरे का साथ छोड़ना मत। उसी के दल से उनके चिन्ह के ऊपर चुनाव लड़ना, जो एक का नहीं हुआ वो क्या किसी का होगा? तेरा इतिहास बताता है कि तू जिंदगी में किसी के बाप का नहीं हुआ, तो तू 2024 में क्या किसी का होगा? जवान पे लगाम होती नहीं है, लेकिन लगाम होनी चाहिए। और मैं तेरे को एक बात बताता हूँ, अगर तूने तेरी माँ का दूध पिया है तो ये बता कि गुवाहाटी में का सच कितनी बार तूने फोन किया, तूने टिकट बुक कराकर एकनाथ शिंदे साहब से लेकर मस्के से लेकर सबको फोन कर उद्धव ठाकरे साहब की बुराई करना, आदित्य ठाकरे साहब को क्रिटिसाइज करना, और तूने क्या क्या शब्द बोले ये दुनिया के सामने तू सच रख कि तू कैसे गिड़गिड़ा रहा था शिंदे साहब का गट ज्वाइन करने के लिए, और अब तेरी बौखलाहट बता रही है कि तेरी दुखती नस दब गई है और तू जितना चिल्लाएगा, जितनी तेरी बौखलाहट है उतना तेरा झूठ लोगों के सामने आ रहा है। और ये वीडियो सेव करके रखना, 2024 में पूरा महाराष्ट्र देखना चाहता है कि तू कितना पालतू है और तू कौन से गट से चुनाव लड़ेगा, ये पूरा महाराष्ट्र देखना चाहता है 2024 में। धन्यवाद।